रोटरी क्लबच्या माध्यमातून इतरांपेक्षा वेगळं समाजोपयोगी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे व समाजसेवेच्या या मंदिराच्या माध्यमातून एखाद्या देवदूताप्रमाणे अव्याहत व निरपेक्ष भावनेने समाजकार्य सुरू ठेवा असा संदेश रोटरीचे माजी प्रांतपाल दीपक शिकारपूर यांनी केले. देवाली रोटरी क्लबच्या 67व्या पदग्रहण सोहळा देवळाली येथील मायसोनिक लॉजमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी दीपक शिकापूरकर उपस्थितांना अध्यक्ष स्थानावरून संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल प्राध्यापक सुनील सौदानकर, मावळते अध्यक्ष सिनियर ब्रिगेडियर अनिल गर्ग, इन्व्हिरियल अध्यक्षा शैलेजा गर्ग, सचिव मोहनदास कामत आदी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर अनिल गर्ग यांनी अध्यक्षपदाची सूत्रे कर्नल अशोक शिरगावकर यांच्याकडे दिली, तर सचिव पदाची सूत्रे मोहनदास कामत यांनी राजू कटारे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर माजी अध्यक्ष कर्नल सुरजित सिंग यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. मावळत्या अध्यक्षांनी आपल्या गतवर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला, तर नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपण भविष्यात समाज उपयोगी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. रोटरीच्या प्रांतपालांच्या संदेशाचे वाचन प्राध्यापक सौंदनकर यांनी केले. त्यानंतर वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास माजी प्रांतपाल दादा देशमुख, व्याख्यातनाम गायिका गीता माळी, अशोक आडके, डॉक्टर आवेश पलोड, ओंकार महाले, रोहित सागोरे, राजेंद्र पवार, तानाजी जाधव आदींसह रोटरी क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर अरुण स्वादी यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष जयरामन सुंदरामन यांनी आभार मानले. नूतन कार्यकारिणीसाठी अध्यक्ष अशोक शिरगावकर, उपाध्यक्ष हितेश कारिया, सचिव राजू कटारे, सहसचिव नंदिनी कारिया, कोषाध्यक्ष अनंत अथनी, क्लब करस्पॉन्डन्स सिनियर कर्नल अरुण आनंद, इलेक्टेड प्रेसिडेंट डॉक्टर प्रवीण जाधव, डायरेक्टर कमिटी महाराज बिरमाणी, विजय शेट्टी, जे सुंदरामन, डॉक्टर अरुण स्वादी, कर्नल सुरजित सिंग, अण्णा नगरकर, मनोज कल्याणकर अशी नवीन कार्यकारिणी करण्यात आली आहे. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन जी काही आहेत आमचे प्रोजेक्ट ती जरूर आम्ही